कशा पद्धतीने अल्फा या ठिकाणी ही बाजू आहे 3 आणि ही आहे 4. तुम्हाला एसी काढायला सांगितले, एसी काढायला सांगितले. एसीला काय म्हणतात? एसी इज कॉल्ड हायपोटेन्यूज. एसी इज कॉल्ड एज काय? हायपोटेन्यूज. पहा मग या ठिकाणी काय म्हणणार, हे काढायचं असेल तर इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आहे? इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी या ठिकाणी अँगल बीचं मेजर दिलंय, बी इज इक्वल टू 90. बाय पायथागोरस थेरमनुसार काय? हायपोटेन्यूज कर्ण, हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाइट स्क्वेअर. आता हायपोटेन्यूजचं नाव काय या ठिकाणी? एसी स्क्वेअर, एसी आहे म्हणजे एसी स्क्वेअर. बेस काय आहे? बेस इज काय? बीसी स्क्वेअर प्लस एबी स्क्वेअर. देन सबट्रॅक्ट द व्हॅल्यू, व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायचा. सांगा बेस बीसी 3 चा स्क्वेअर, 3 स्क्वेअर प्लस एबी काय आहे? 4 स्क्वेअर. एबी आहे 4 स्क्वेअर. ओके, आणि मग 3 चा स्क्वेअर काय? 3 चा स्क्वेअर आहे 9 अँड 4 चा स्क्वेअर आहे 16. ऍडिशन किती आली? हॅलो, ऍडिशन इज इक्वल टू 25. एसी स्क्वेअर इज इक्वल टू 25. एसी स्क्वेअर 25 आहे. तुम्हाला फक्त ओनली एसी करायचे. एसी इज इक्वल टू काय? एसी याचा स्क्वेअर रूट द्या. एसी इज इक्वल टू काय? 5. अशा पद्धतीने पायथागोरस थेरम नुसार आपण राईट अँगल ट्रायंगल असेल तर दोन साइड माहित असेल तर तिसरी साइड आपल्याला फाइंड करता येते. दोन माहित असतील तर तिसरी फाइंड करता येते. ओके, किंवा आणखी दुसरे एक एक्झाम्पल पाहू. दुसरं नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी बघा. ओके, पहा इथं अशा पद्धतीने हा ट्रायंगल दिला तुम्हाला. हा ट्रायंगल दिला, पी क्यू आर नावाचा ट्रायंगल दिला. ओके, हायपोटेन्यूज दिला 25. ओके, पी क्यू बेस सांगितलाय, बेस सांगितलाय 24. तुम्हाला पी क्यू फाइंड करायला सांगितले. पी क्यू माहित नाहीये, दोन गोष्टी माहित, दोन गोष्टी दिल्यात, एक गोष्ट माहित नाही. तरीही त्याच पद्धतीने काय म्हणणार? इन ट्रायंगल, इन ट्रायंगल, इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे? पी क्यू आर नावाचा ट्रायंगल. ओके, अँगल आर इज इक्वल, कोणता अँगल 90 चा आहे? हॅलो, कोणता अँगल 90 चा आहे? क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. तिथं सुद्धा पायथागोरस थेरम वापरायचा. पायथागोरस थेरम काय सांगतो? हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाइट स्क्वेअर. हायपोटेन्यूजचं नाव काय? पी आर. ओके, पी आर चा स्क्वेअर करायचा इज इक्वल टू, नंतर काय? पी क्यू स्क्वेअर म्हणा किंवा काही म्हणा, पी क्यू स्क्वेअर प्लस काय? क्यू आर स्क्वेअर. ओके, काही टाकू शकता. पी आर चे मेजर दिले तुम्हाला, पी आर दिला 25, 25 चा स्क्वेअर केला. ओके, पी क्यू माहित नाहीये म्हणून पी क्यू स्क्वेअर. क्यू आर चे मेजर दिलाय, क्यू आर दिलाय 24, 24 चा काय करायचा? स्क्वेअर. देन स्क्वेअर ऑफ द 25, पा 625 इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस 24 चा स्क्वेअर काय आहे? हॅलो, 24 चा स्क्वेअर काय आहे सांगा? 500 किती? 76. ओके, 576. आता आम्हाला पी क्यू पर्सेंट प्लस तिकडायला मायनस, देअरफोर 625 मायनस, मायनस काय? 576 इज इक्वल टू फक्त पी क्यू राहिलं. वजाबाकी सांगा, कोण सांगताय? हॅलो, वजाबाकी 625 वजा 576 वजाबाकी. हॅलो, वजाबाकी कोण सांगताय किती येते? ओके, वजाबाकी किती येते आपली सांगा बरं. 49, 49, 49. ओके, गुड. चला, वजाबाकी किती आली? या ठिकाणी ही आली. आणि मग पी क्यू स्क्वेअर ते मिळालं. पी क्यू इज इक्वल टू किती आलं? 7 आलं. ओके, मेजर माहित नसेल तर त्याला इंग्लिश वगैरे म्हणतात. ओके, दिस थेरम इज कॉल्ड एज पायथागोरस थेरम. हे तुम्हाला माहित आहे. ओके, आता पायथागोरस थेरम
झाल्यानंतर आम्हाला पायथागोरियन ट्रिपलेट शिकायचं. एकदा स्क्रीनशॉट मारून मारून घ्यायचा बरं. पायथागोरियन ट्रिपलेट, पायथागोरियन ट्रिपलेट वर एकदम सुंदर असं लेक्चर मी बनवलंय. ते लेक्चर तुम्हाला मिळेल, आपल्या ह्याच ऍप मध्ये मिळेल. ओके, पायथागोरियन ट्रिपलेट कशाला म्हणतात, काल ओव्हरली ती केली होती, आज आपण हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. पायथागोरियन ट्रिपलेट कशाला म्हणतात. ओके, पहा पायथागोरियन ट्रिपलेट, ट्रिपलेट, पायथागोरियन ट्रिपलेट कशाला म्हणतात. हे जे नंबर आहेत ना, पहिला नंबर 3, 4, 5 हे जे आहे, दिस इज कॉल्ड एज पायथागोरियन ट्रिपलेट. ह्याला पायथागोरियन ट्रिपलेट म्हणतात. किंवा आपण तिकडे सेकंड एक्झाम्पल घेतलंय, कोणतं, ह्या ठिकाणी बघा 25, 25, 7 and 24 ह्यांना सुद्धा पायथागोरियन ट्रिपलेट म्हणतात. कशामुळे म्हणतात, जे पायथागोरस थेरम मध्ये परफेक्टपणे बसतात त्यांनाच पायथागोरियन ट्रिपलेट म्हणतात. आता काय करायचं पायथागोरियन ट्रिपलेट ओळखण्यासाठी, सगळ्यात शेव सगळ्यात मोठा नंबर शोधायचा, ग्रेटर नंबर किती आहे 5, त्याचा स्क्वेअर करायचा आहे. 5 चा स्क्वेअर, ओके, ग्रेटर नंबरचा स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर किती आला, स्क्वेअर किती आला 25. त्याच्यानंतर उरल्या 2 नंबरच्या स्क्वेअरचे ऍडिशन, म्हणजे 3 चा स्क्वेअर करायचा प्लस 4 चाही स्क्वेअर करायचा. 3 चा स्क्वेअर काय, 3 चा स्क्वेअर काय 9 आणि 4 चा स्क्वेअर काय 16. किती आलंय ह्या ठिकाणी बघा, हे 2 इक्वल आले, म्हणजेच काय इक्वल आलंय, 5 स्क्वेअर इज इक्वल टू इक्वल आलंय, 3 स्क्वेअर प्लस काय 4 स्क्वेअर इक्वल आलंय. हे आणि हे इक्वल आलंय तर देअर फोर म्हणायचं. देअर फोर 3, 4, 5 are पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे, हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. ओके, आता हे आहे का नाही ओळखायचे, कसं ओळखता येईल पहा बरं. सगळ्यात ग्रेटर नंबर कोणता आहे, 25. 25 चा स्क्वेअर करा. 25 चा स्क्वेअर काय होतोय, स्क्वेअर 25 चा गेला किती आला 625. उरल्या 2 ची स्क्वेअरचे ऍडिशन, 7 चा स्क्वेअर करायचा आहे प्लस 24 चा स्क्वेअर करायचा आहे. पहा बरं, 7 चा स्क्वेअर 49 आणि 24 चा स्क्वेअर 576. ओके, त्यानंतर 7 ह्यांचे ऍडिशन करा. ऍडिशन किती येते बघा बरं, ऍडिशन केली तर हीच येते. आणि मग काय म्हणायचं, देयर फोर 25, 7, 24 आर काय, पायथागोरियन ट्रिपलेट. हे पायथागोरियन काय आहे, ट्रिपलेट आहे. आता नसणार बघा कसं आहे, नसणार एखाद्या एक्झाम्पल आपण घट घेऊ. पायथागोरियन ट्रिपलेट कशा असतात हे कळलं. आता एक एक्झाम्पल घेतलंय पहा, एक एक्झाम्पल आपण पुढचं घेऊया की पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही. थर्ड एक्झाम्पल घेतलं आपण, ह्या ठिकाणी 4 घेतलं 7 आणि 10 घेतलं. ओके, 4, 7, 10 घेतलं, हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का बरोबर. हायेस्ट नंबर काय, हायेस्ट नंबर 10 आहे. ओके, 10 आहे, मग 10 चा स्क्वेअर करायचा. 10 चा स्क्वेअर काय 100. ओके, त्याच्यानंतर 10 चा स्क्वेअर करा, उरलेल्या नंबरच्या स्क्वेअरचे ऍडिशन, 4 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर काय 16. ओके, 7 चा स्क्वेअर 49. ऍडिशन किती येते सांगा, बेरीज किती, किती बेरीज 65. हे इक्वल आहे का बेटा, इक्वल आहे का, मग इक्वल नाही आहे तर मग काय, 10 चा स्क्वेअर
ओके नॉट इक्वल नॉट ला तिरकी रेषा 10 चा स्क्वायर नॉट इक्वल टू 5 होल स्क्वायर प्लस 7 स्क्वायर ओके इक्वल नाही आणि म्हणून काय म्हणायचं देयर फोर 4 7 ओके 10 आर नॉट पायथागोरियन ट्रिपलेट हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही हे आहे आणि हे नाही कशामुळे मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजेवढा येत नसेल तर नाही पायथागोरियन ट्रिपलेट ओळखायचे कसे हे समजलं पण तुम्हाला पायथागोरियन ट्रिपलेट तयार करता आले पाहिजे त्याच्यासाठीच एक सुंदर असं लेक्चर आपल्या ऍप मध्ये आहे फर्स्ट लेक्चर आहे ओके ऍप मध्ये ह्या ऍप मध्येच बघा शेवटी स्टडी मटेरियल आहे स्टडी मटेरियल मध्ये गेल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा सिमिलॅरिटी आणि पायथागोरस हे दोन नाव दिसतील आता पायथागोरसचे लेक्चर त्याच्या नोट्स सगळ्या पाहिजे असेल तर पायथागोरस प्रकरणामध्ये तुम्ही त्या पायथागोरस फोल्डर मध्ये बघा सगळं मिळतील हळूहळू सगळं ऍड करत चलतोय मी त्याच्यात बघा बरं तुम्हाला ह्या ठिकाणी ऍप मध्येच लास्ट चार्ट असाइनमेंट स्टुडंट रेकॉर्डिंग आहे शेवटी ह्या बाजूला गेलात तर तुम्हाला स्टडी मटेरियल दिसेल स्टडी मटेरियल मध्ये तुम्हाला आता पायथागोरस चालू आहे ना पायथागोरस थेरम जे चालू आहे त्याचं पहिलं लेक्चर तुम्ही पाहू शकता त्याच्यात नोट्स तुम्हाला पीडीएफ फॉर्म मध्ये तिथे मिळतील पहिल्या लेक्चरच्या मिळतील प्रत्येक लेक्चर वाईज तुम्हाला मिळतील म्हणजे तुम्हाला ह्या नोट्स लिहायची सुद्धा जास्त गरज पडणार नाही इथं ऑलरेडी नोट्स तुम्हाला दिलेल्या आहेत तुम्हाला त्याची झेरॉक्स काढता येऊ शकेल किंवा त्या पाहून वही मध्ये लिहिता येईल ओके चला बरं आता आपण पुढचं वाटलं तर स्क्रीनशॉट मारायचं तर मारून घ्या मटेरियल तर आहेच तिथं आता आपल्याला 30-60-90 डिग्री ट्रायंगल थेरम शिकायचं नेक्स्ट आता 30-60-90 डिग्री ट्रायंगल थेरम हाही खूप महत्वाचा आहे ह्याच्यावर एक एक्झाम्पल येत 30-60-90 आणि 45-45-90 डिग्री ट्रायंगल आता पहिला थेरम आम्ही शिकतोय 30-60-90 डिग्री ट्रायंगल थेरम हा पहिला थेरम 30-60-90 डिग्री ट्रायंगल थेरम हे काय होत थोडं ओलं असल्यामुळं 30-60-90 डिग्री ट्रायंगल थेरम ट्रायंगल थेरम हा थेरम काय सांगतो हे काल आपण सहज पाहून घेतलं ओके काल पाहिलं होतं ह्या थेरमचं काय आहे ते अशा पद्धतीने बघा हा ट्रायंगल दिलाय हा ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये ए बी आणि सी नावाचा ट्रायंगल आहे ओके आता ह्याचं माप 90 ह्याचं माप 30 आहे आणि ह्याचं किती आहे 60 आहे ओके हा अशा पद्धतीने ट्रायंगल आहे त्या ठिकाणी लिहिता येईल तुम्हाला इन ट्रायंगल ए बी सी एबीसी नावाच्या ट्रायंगल मध्ये अँगल ए च मेजर किती आहे 60 डिग्री अँगल बी च मेजर किती आहे 90 डिग्री ओके आणि अँगल सी च मेजर दिलंय सी च मेजर किती आहे बघा बरं किती आहे 30 डिग्री हा कोणता ट्रायंगल झाला 30-60-90 डिग्री ट्रायंगल ओके आणि असं असेल तर 30 समोरची बाजू कोणती 30 परफेक्ट समोरची बाजू कोणती 30 कडून पाहिल्यावर आपल्याला काय दिसेल एबी आणि एबी च मेजर किती असत पहा एबी इज इक्वल टू हाफ ऑफ द हायपोटेनस एबी च मेजर किती हाफ ऑफ द हायपोटेनस म्हणजे हायपोटेनसच्या अर्ध हाफ ऑफ द
हाइपोटेनस ह्या ठिकाणी हाइपोटेनसचं नाव काय आहे एसी. एबीचं मेजर 30 अंश कोनासमोर बाजू आहे म्हणून एबीचं मेजर हाइपोटेनसच्या अर्ध. आता तुम्हाला 60 समोरच्या बाजूचं नाव विचारलं तर काय आहे बीसी. बीसीचं मेजर किती असतं असं विचारलं सांगा बीसी इज इक्वल टू किती. हॅलो बीसीचं मेजर किती आहे किती आहे बीसी. अंडर रूट 3/2. ओके अंडर रूट 3/2 मल्टीप्लाय बाय सीसी. आता आम्ही एक एक्झाम्पल बघतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिला फॉर एक्झाम्पल बघा तुम्हाला ह्या ठिकाणी एसी च माप दिलंय. एसी इज इक्वल टू सांगितलंय किती 12 सेंटीमीटर. ह्याच एक्झाम्पल मध्ये एसी जर 12 दिलंय तर तुम्हाला एबीचं मेजर काढता येईल बीसीचा काढता. कस एबी काढता एबी इज इक्वल टू काय रे एबीचं मेजर एबी किती अंश कोणासमोर दिलंय 30. ओके 30 आहे मग 30 ऑपोजिट असणाऱ्या साईडचा मेजर किती असत हाफ ऑफ द हायपोटेनस. आणि मग हायपोटेनस किती दिलंय हायपोटेनसचं मेजर दिलंय 12. कॅल्क्युलेशन केलं तर काय निघतंय बघा बरं 2 × 2 = 12 6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर बीसी काढायचंय तुम्हाला. बीसी विचारलंय बीसी किती असत √3/2 मल्टीप्लाय बाय हायपोटेनस. √3/2 मल्टीप्लाय बाय हायपोटेनस. हायपोटेनस किती दिलाय 12 दिलाय. कॅल्क्युलेशन 6 × 2 = 12 म्हणजेच काय आलं √3 × 6 हेच कसं लिहितो 6 × √3 cm. आम्हाला हे उलट सुलट हे करता आलं पाहिजे. ओके आता आणखी ह्याच्यावरच एक्झॅक्ट सेकंड एक्झाम्पल घेतो. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ठिकाणी काय दिलंय बघा हा ट्रायंगल दिलाय कोणता PQR नावाचा ट्रायंगल दिलाय. ओके PQR ट्रायंगल दिलाय. PQR हे सगळ्यांचे मेजर दिलंय हे 30 दिलंय हे 90 दिलंय हे किती दिलंय 6 दिलंय. तुम्हाला हिथं PQ चं मेजर त्यांनी दिलंय. PQ चं मेजर त्यांनी सांगितलंय किती आहे 14 आहे. PQ चं मेजर 14 आहे. तुम्हाला हे PR चं आणि QR चं काढायचंय. कशाचं मेजर काढायचं PR आणि QR काय म्हणणार दिलेल्या गोष्टी पहा काय दिलं कोणता ट्रायंगल आहे ट्रायंगल PQR. ओके अँगल बराबर R इज इक्वल टू किती 30 degrees. ओके त्याच्यानंतर P इज इक्वल टू किती 6 degrees. ओके त्यानंतर अँगल काय बराबर अँगल Q इज इक्वल टू किती 90 degrees. म्हणजे हा ट्रायंगल कोणता झाला दिस इज 30 60 90 degree ट्रायंगल झाला. आता पहा तुम्हाला कशाचं मेजर दिलंय PQ दिलंय काढायचंय PR मग तेच वापरायचंय काय PQ इज इक्वल टू काय PQ दिलंय ना PQ इज इक्वल टू काय हाफ ऑफ द हायपोटेनस. हायपोटेनसचं नाव काय PR. आणि रिझन लिहू शकता ऑपोजिट साईड ऑफ अँगल 30. ओके ऑपोजिट साइड ऑफ अँगल 30 हे लिहू शकता. आता PQ चं मेजर ऑलरेडी दिलंय. PQ किती दिलंय रे 14. इथं 14 टाकलं 14 इज इक्वल टू 1/2 मल्टीप्लाय बाय PR. आता बघा दोन भागात इकडे आल्या गुणाकार म्हणजे काय झालं 14 मल्टीप्लाय बाय 2 भागाकार तिकडे आल्या गुणाकार 14 मल्टीप्लाय बाय 2 इज इक्वल टू PR. आणि सांगा बरं हॅलो देयर 4
याचं मेजर किती आलंय 14 to 28 काही नाही दिलं माप सेंटीमीटर वगैरे नसेल तर काय म्हणतात झालं का पी आर आलं 28 युनिट्स पी आर मिळालं आता क्यू आर काढायचंय क्यू आर च मेजर किती असत क्यू आर इज इक्वल टू रूट 3/2 मल्टिप्लाय बाय हायपोटेन्यूस हायपोटेन्यूस काय आहे पी आर आणि इतर रिझन लिहू शकतात ऑपोजिट साइड ऑफ अँगल 60 degrees ओके आता बघा बरं क्यू आर अंडर रूट 3/2 पी आर च मेजर दिलंय किती आलंय 28 कॅल्क्युलेशन करा बेक बेक इथं झालं 14 आणि 14 टाइम्स रूट 2 युनिट्स हे झालं तुमचं कशाच मेजर क्यू आर च मेजर इज दॅट क्लिअर मला सांगा 30, 60, 90 degree अँगल थेरम समजला का याच्यावर जे एक्झाम्पलही घेतले आपल्याला हे एक्झाम्पल नंतरही सोडवायचे आहे एकदा पाहून घ्यावं चला स्क्रीनशॉट मारा स्क्रीनशॉट मारून घ्या चला समजलंय का हॅलो सगळ्यांना समजलं असेल तर आपल्याला पुढे चलायचंय पूनम समजलंय का सुजित सलोनी लक्ष देत आहे का ओके चला आता 30, 60, 90 degree ट्रायंगल थेरम तुमच्या सगळ्यांच्या फायली लक्षात आला पायथागोरस म्हणजे काय पायथागोरस थेरम पायथागोरस ट्रिपलेट आणि हे 30, 60, 90 degree सहज भूल त्याचा वापरही बऱ्याच वेळेस तुम्हाला होतो एक लक्षात ठेवा सहज तोंडातून निघून जातात पण त्याचा वापर बऱ्याच ठिकाणी होतो हा 45 90 degree ट्रायंगल थेरम ट्रायंगल थेरम आता सहज बघा बर हा ट्रायंगल हा ट्रायंगल एकदम थोडं ऑब्झर्वेशन हा ट्रायंगल आहे एबीसी नावाचा एबीसी नावाचा ट्रायंगल आहे ह्याच माप 90 आहे ओके ह्याच एकाच 45 दिलं तर ह्याच 90 ह्याच 45 उरल्याचं ऑलरेडी किती असेल रे 45 असेल आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो हा ट्रायंगलचा जो प्रकार आहे तो कोणता प्रकार आहे दोन अँगल सारखे म्हणजे त्या अँगलच्या समोरच्या बाजू म्हणजे ही बाजू आणि ह्या अँगल समोरची ही बाजू ह्या दोन बाजू कशा असतील कशा असतील कॉंग्रुएंट मग हा ट्रायंगलचा कोणता प्रकार झाला इक्विलॅटरल ट्रायंगल झाला का आयसोस्केल झाला का स्केलन झाला ट्रायंगलचे तीन प्रकार आठवीला होते नववीला सुद्धा होते ज्योमेट्री आयसोस्केल ओके म्हणजे 45 90 degree ट्रायंगल थेरम आला की आमच्या डोक्यात फायनल आयसोस्केल ट्रायंगल आला पाहिजे दोन अँगल सारखे म्हणजे तयार होणारा ट्रायंगल हा कोणता असतो आयसोस्केल्स असतो आता पहा ह्या ठिकाणी इन ट्रायंगल इन कोणता ट्रायंगल आहे इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए च मेजर आणि कशाच मेजर अँगल सी च मेजर दोन्हीच मेजर सारखा आहे 45 अँगल बी इज इक्वल टू किती आहे
एंगल बी च मेजर किती आहे 90 हा ट्रायंगल कोणता आहे 45 45 90 आता मग या ठिकाणी ए बी च मेजर आणि कशाचं मेजर सारखं असतं ए बी च आणि बी सी च दोन्हीच मेजर सारखं असतं ते किती असतं हॅलो कोण सांगतंय काल ओव्हरलुकिंग मध्ये पाहिलं होतं कोण सांगतंय चला वन अपॉन अंडर रूट टू वन अपॉन पहा वन अपॉन अंडर रूट टू मल्टीप्लाय बाय हायपोटेनियस आता एक एक्झाम्पल घेऊ पहिलं एक्झाम्पल समजा तुम्हाला ए सी दिलंय ए सी इज इक्वल टू सांगितलंय ते तुम्हाला ए बी काढायचंय बी सी काढायचंय कसं होईल ए बी च मेजर आणि बी सी च मेजर इक्वलच असतो ओके वन अपॉन रूट टू मल्टीप्लाय बाय ए सी म्हणजे वन अपॉन रूट टू मल्टीप्लाय बाय काय आता खरा किस्सा ही तुम पुढे तयार होतोय क्षण याला भाग जात नाही आणि लक्षात ठेवायचंय ह्याला भाग जात नाही म्हणजे पुढे काय येत आहे टेन अपॉन रूट टू येत आहे आणि असं अनेक संख्या ठेवितच नाही अशा पद्धतीने उत्तर ठेवायचं नसतं हे बघा टेन अपॉन रूट टू आता रूट मधली संख्या डिनॉमिनेटरला सरासरी ठेवत नाही मग सोप कस होईल इथं बघा हे असं आहे ना मग टेन अपॉन रूट टू आहे इथं मल्टीप्लाय रूट टू न सेम न मल्टीप्लाय करायचंय वर सुद्धा रूट टू न मल्टीप्लाय करा आता मल्टीप्लाय केल्यावर काय आलं रूट टू मल्टीप्लाय बाय टू म्हणजे रूट मध्ये निघून गेलं काय आलं रूट टू मल्टीप्लाय बाय रूट टू म्हणजे फक्त ओनली टू उरलं आणि इथं काय आहे टू आणि इथं असं आता भाग करता येईल देयक ते दे पैसे दहा काय मिळालं फाईव्ह टाइम्स रूट टू म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी मेजर किती आलंय ए बी च मेजर किती मिळालं फाईव्ह टाइम्स रूट टू समजलंय का डिनॉमिनेटर लक्षात ठेवायचा आहे डिनॉमिनेटर कधीही रूट मधला ठेवायचा नाही अशा पद्धतीचं एक्झाम्पल आलं तर कसं केलं ही टेन अपॉन रूट टू आलं की तर रूट डिनॉमिनेटर रूट मध्ये नव्हतं म्हणून त्यानंच मल्टीप्लाय करायचं इयत्ता नववीला रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर शिकलो काय शिकलो रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर आपण शिकलो तिथं या सगळ्या गोष्टी आहेत समजलंय आता हे कळलंय का आलो हो सर हो सर ओके समजलंय ना अभी अभी मी शिकवतोय ना मी शिकवतोय ना मी काय करतोय ओके आता 30 60 90 degree ट्रायंगल थेरम झाला 45 45 90 degree ट्रायंगल थेरम झाला ओके त्याच्यानंतर आम्हाला पुढचं सिमिलरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल हे शिकायचं आज एवढंच तुम्हाला करावं लागेल ओके कारण काय होईल पुढचं घेतलं तर तुमच्या डोक्याच्या वरून बरं घ्यायचं का समजतंय का तुम्हाला हॅलो ओके ओके आता सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल ही कन्सेप्ट आम्हाला शिकायची सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल ओके पाहू सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल ची कन्सेप्ट कशा पद्धतीने आहे इथपर्यंत समजलंय काल फास्ट मध्ये तुम्हाला सांगितलं होतं सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ची राईट अँगल ट्रायंगल ची कन्सेप्ट similarity and right angle triangle paha concept similarity
पहा बर एक आपण पुस्तकातला ट्रायंगल घेऊ एबीसी नावाचा ट्रायंगल घेतला दिस इज अ ट्रायंगल एबीसी हा ट्रायंगल एबीसी आहे ओके हा ट्रायंगल आहे एबीसी हा राईट अँगल ट्रायंगल आहे पहा ट्रायंगल ए बी अँड सी आर राईट अँगल ह्याच्यामध्ये अँगल बी चे मेजर 90 दिले सगळ्यात अगोदर बी चे मेजर 90 आणि ह्या अँगल 90 मधून कर्णावर परपेंडिक्युलर टाकला काय टाकलाय परपेंडिक्युलर टाकलाय राईट अँगल ट्रायंगल राईट अँगल मधून हायपोटेन्युसवर परपेंडिक्युलर टाकलाय जी तिथं आपण डी नाव दिलंय आता ओरिजिनल कोणता ट्रायंगल होता ओरिजिनल ट्रायंगल कोणता होता हॅलो ओरिजिनल ट्रायंगल कोणता होता एबीसी ओके एबीसी होता नवीन हा एक तयार झाला त्याच नाव कस हा एबीसी होता हा नवीन तयार झाला कोणता ए डी सी कारण पहिल्या ट्रायंगल मध्ये बी च मेजर 90 ह्याच्यामध्ये ह्याच नाव काय ह्याच मेजर किती 90 म्हणून एडीसी तिसरा ट्रायंगल कोणता बी डी सी आणि हे तीनही ट्रायंगल परस्परांशी काय हा ए ओके एडीबी ओके एडी गडबडी झाला मग पहिला ए बी सी हा ओरिजिनल तयार झालेला ए डी बी हा पहिला दुसरा बी डी सी हे तीनही ट्रायंगल परस्परांशी सिमिलर असतात हे आपल्याला शिकायचं आता सगळ्यात अगोदर काय लिहितात रे गिवन गिवन ह्याच्यामध्ये काय दिसतंय कोणता ट्रायंगल आहे इन ट्रायंगल दिसतोय एक ट्रायंगल आहे इन ट्रायंगल ए बी सी नावाचा ट्रायंगल इन ट्रायंगल ए बी सी त्याच्यामध्ये काय दिलंय सेगमेंट बी डी परपेंडिक्युलर कशावर हायपोटेनस ए सी ओके ह्या ठिकाणी बी डी परपेंडिक्युलर टू ए सी सेगमेंट बी डी परपेंडिक्युलर टू हायपोटेनस ए सी टाकलाय त्याच्यानंतर नेक्स्ट आम्हाला टू प्रूव काय करायचं व्हॉट इज टू प्रूव हे महत्वाचं आहे ओरिजिनल कोणता ट्रायंगल एबीसी ओरिजिनल ट्रायंगल हा कोणता ओरिजिनल ट्रायंगल कोणता आहे ट्रायंगल एबीसी नवीन होणारा कोणता ट्रायंगल एडीबीसी एडीबी सी तो सिमिलर असतो एबीसी ओरिजिनल सिमिलर टू एडीबी नेक्स्ट तुम्हाला सेकंड आणखी काय ट्रायंगल एबीसी ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ए बी सी सिमिलर टू काय बी डी सी हा ट्रायंगल काय बी डी सी सिमिलर असतो हे दाखवायचं त्याच्यानंतर पुढं हा ओरिजिनल त्याच्यासोबत परत ओरिजिनल दुसऱ्या सोबत आणि हे दोन सुद्धा परस्परांशी म्हणजे ट्रायंगल काय ए डी बी सिमिलर ट्रायंगल डी डी सी हे असतात हे लक्षात ठेवायचंय हे कसं प्रूफ होतंय ते आपण पाहू आता प्रूफ हे खूप महत्वाचं आहे बरं का हे एक तर तुमचे नवीला प्रूफ झाले नाही क्लिअर त्याच्यामुळं हे तुम्हाला आलंच पाहिजे आयुष्यात परत कुणी शिकवणार नाही आता बघा हे तीन ट्रायंगल परस्परांशी कसे सिमिलर होऊ शकतात बघा ह्या ठिकाणी पहिला ट्रायंगल घेतला इन ट्रायंगल ओरिजिनल ए बी सी आणि अँड दुसरा ट्रायंगल कोणता ट्रायंगल काय ए डी बी दोन ट्रायंगल मध्ये बघा बरं सिमिलर दाखवायचे ओरिजिनल कोणता ए बी सी बा ओरिजिनल हा ओरिजिनल कोणता ए बी आणि सी ओरिजिनल आणि त्याच्या नवीन तयार होणारा कोणता हा नवीन तयार होणारा कोणता ए डी बी विचार करा
इतना एंगल 90 आहे ओरिजिनल मध्ये एंगल एबीसी एंगल बी 90 आहे त्याच्यामध्ये एडीबी 90 म्हणजे एक एंगल 90 चा झाला त्याच्यामध्ये परत ओरिजिनल ट्रायंगल मध्ये बीएसी हा एंगल ओरिजिनल मध्ये हा एंगल आणि ह्याच्यामध्ये सुद्धा बीएबी हा एंगल दोन्ही कसा आहे कॉमन म्हणजे अगोदर इच ऑफ 90 होता एक एंगल कॉमन दोन ट्रायंगल्स दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील एका ह्या त्याच्यामध्ये दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर ते ट्रायंगल सिमिलर असतात बाय कोणती टेस्ट दे ए ए टेस्ट नुसार दे दोन ट्रायंगल सिमिलर असतात हे तुम्ही फायनली दाखवू शकता मग काय म्हणणार हा अँगल कोणता ए बी सी कॉन्ग्रुएंट अँगल ए बी सी 90 आहे सेम ए डी बी 90 आहे अँगल ए डी बी याला काय म्हणणार इच ऑफ 90 त्याच्यानंतर पहा त्याच्यानंतर बी ए सी अँगल बी ए सी कॉन्ग्रुएंट अँगल बी ए सी हा अँगल आणि डी ए बी दोन्ही मध्ये तो अँगल कसा आहे कॉमन आणि कसा त्या ठिकाणी कॉमन अँगल लिहिलं अँगल ए बी सी सिमिलर अँगल ए डी बी आणि बाय व्हिच टेस्ट द टेस्ट नेम इज ए ए टेस्ट ओके हे ए ए टेस्ट नुसार हे झालं त्याच्यानंतर पुढं त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता पहिला गोष्ट क्लिअर झाली ओके आता एबीसी आणि बीडीसी का इन ट्रायंगल सेम समकट नाही आहे ना इन ट्रायंगल आता वेळ ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल का बीडीसी हे दोन तुम्हाला सिमिलर दाखवायचे कोणता ओरिजिनल ए बी सी आणि बी डी सी सेम ह्याच्यामध्ये बी चं माप 90 ह्याच्यामध्ये डी चं माप 90 ओके परत वरच्या मध्ये हा अँगल सी आणि या छोट्या मध्ये हा अँगल सी कॉमन अँगल सेम सिमिलर ओके सेम आहे पण काय म्हणणार अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट अँगल हा ए बी सी कॉन्ग्रुएंट अँगल डी डी सी संपत आले आपला ओके त्यानंतर दुसरं ह्याच्यामध्ये कोणता बी सी ए सी अँगल बी सी ए कॉन्ग्रुएंट अँगल डी सी बी आणि कोणता अँगल हा कॉमन अँगल हे झालं आणि बाय व्हिच टेस्ट बाय ए ए टेस्ट ए ए टेस्ट आणि बघा ह्याला इक्वेशन सेकंड म्हणलं आणि ह्याला इक्वेशन फर्स्ट म्हणलं तर आता ऑब्झर्वेशन करा एबीसी एडीबीसी मिळत एबीसी बीडीसी सिमिलर म्हणजेच एक व दोन नुसार हे झालं पहिलं ओके हे झालं दुसरं आणि एक आणि दोन नुसार एबीसी हे बघा एबीसी सिमिलर एडीबी एबीसी सिमिलर बीडीसी आणि म्हणजे हे आणि सुद्धा सिमिलर होऊ शकतो क्लिअर करण्याचा ट्रायंगल काय ए डी बी सिमिलर ट्रायंगल बी डी सी फ्रॉम वन अँड अशा पद्धतीने एकदम इझी गोष्ट आहे काही अडचण नाहीये सगळ्यांना समजलं असेल तर आपण थांबणार आहोत आता एक गोष्ट करायची स्टडी मटेरियल मध्ये जाऊन तिथं आजच्या प्रकरणाच्या नोट्स मिळतील पीडीएफ मध्ये त्याच्यानंतर तिथं लेक्चरही युट्यूबचं रेकॉर्डेड लेक्चरही तिथे मिळेल आजचं रेकॉर्डेडही लेक्चर मिळेल म्हणजे तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला घरी फक्त अभ्यास करायचा आहे अडचण असेल तर विचार स्टडी मटेरियल अरे आता ऍप चालू आहे का बाजूला रेकॉर्डिंग दिसतंय का रेकॉर्डिंग मध्ये रेकॉर्डिंग मिळेल ना त्याच्यात असाइनमेंट वगैरे लास्टला स्टडी मटेरियल नावाचं दिसतंय बघा बरं
स्टडी मटेरियल दिसतोय बघा मला सांगा सापडला का स्टडी मटेरियल स्टडी मटेरियल सापडला का सांगा हो पाहिले सर हा हो सर आहे सर ओके त्याच्यात सिमिलरिटी आणि दुसरं पायथागोरस नाव दिसेल आता त्याच्यामध्ये सिमिलरिटीच्या नोट्स टाकल्यात लेक्चर आहेत हा आता पायथागोरस मध्ये पायथागोरस मध्ये बघा बरं पहिल्यांदा एक आजचं जे शिकवलंय त्याचं हे टाकलंय पीडीएफ टाकली मी आणि खाली लेक्चर सगळे रेकॉर्डेड म्हणजे तुम्हाला आता युट्यूबला वगैरे कुठं शोधायची गरज नाही तुम्हाला जे लेक्चर पाहायचे ते ह्या ऍप मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता अडचण असेल तर विचार आपण हळूहळू काहीतरी डेव्हलप करणार आहेत हा आता काही दिवसांनी टेस्ट टाकतोय हा अडचण असेल तर विचारात चालायचं आहे टेस्टही त्याच्यामध्ये मिळेल हा आणि कोण किती वेळ लेक्चर करतोय डिटेल रेकॉर्डेड होतय काही जण मध्येच सोडून जाते बघा तुम्ही तुमचं ठरवाय तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा कोणाला काही अडचण आहे का सांगा आता असेल तर विचार आजच्या लेक्चर मध्ये अडचण महेश सलोनी पुन्हा संकेत कुणाला आहे का नाही सर नाही सर ओके गुड चला आता आपण थांबणार आहोत तुमचे बाकीचे लेक्चर सुरू होते हा चला सर्वांना बाय.